हा बहिणीचा घर आहे, खूप मोठा बांधला आहे. बहिणी आणि बहिणीचं ह्याच्यामध्ये दिसणारच नाही, दोघं मुलींचे घर आहे. बहिणीला बहिणीच्या नवऱ्याला 7-7.5 लाख खर्च आहे, म्हणजे टोटल 15 लाखाचा हा टोटल पूर्ण आहे. आणि हा बहिणीचं आहे, बहिणीचं हे पूर्ण समोरचं हे आहे ना हॉल आहे बहिणीचं. ते किचन आहे, खूप मोठा हॉल आहे. आणि हे मुंबईमध्ये घर हॉल आहे, किचन आहे, हे हॉल आहे पूर्ण. आणि हा बाथरूम आहे, हे बाथरूमच्या पाठीमागे दुसऱ्यांची भिंत आहे. तिकडे पाठीमागे भिंत आहे का? इकडे खिडकी वगैरे नाही लावणार, असंच मी प्रेशर वगैरे टाकून ते फ्रेश होणार. खूप म्हणजे एवढा मोठा किचन असून पण बघा जागा पण खाली भरपूर आहे. त्यांना विचारलं की किती दिवसांनी काम पूर्ण होणार, त्यांनी त्यावेळेस नाही कारण ते कामात बिझी होते ना. पण नंतर विचारलं मी परत व्हिडिओ बंद करून, सांगितलं 10 दिवसात होणार पूर्ण ते काम. 10 दिवसानंतर बहिणीचे राहायला म्हणजे सगळी त्यांची फॅमिली भाड्याने गेलेली आहे सध्या 2 महिन्याकरता, ते राहायला येणार आहेत. छान बनवलं, पैसा पण तेवढाच लागला. एवढं सुंदर मुंबईमध्ये घर असायला खूप भाग्य लागतं. हे बाथरूमचं आहे, पाठीमागे खिडकी नाही ना टाकली, हे तिच्या विराचं काक विराचं म्हणजे काक सासूचं आहे ते मुंबईमध्ये. ते दोघा मिळून एकत्र बांधलंय आणि वरती पण रूम बांधलेले आहेत, वरती पण भाड्याने देणार. त्यांचं मुलगा दुसरा असल्याने ते त्यांच्यासाठी स्वतंत्र. आणि हिचं एकटी एकच फॅमिली बहिणीची विराचं त्यांनी देणार आहे. हा हे त्यांचं मोठं हॉल आहे, तेवढंच मोठं दोघांचं पण तेवढंच हॉल आहे. आणि ह्यांच्याकडे पण खडक आहे, दोघीकडे पीओपी आहे. आणि त्यांच्याकडे ना वर पीओपी आहे कारण का त्यांचा मुलगा वरती राहणार आहे वरच्या रूम. तर मग म्हणून वर पीओपी आहे. मुंबईचं घर आहे त्यांचे.